इथे बघा आपण मसाला केलेला आहे चहाचा आणि त्याच मसाल्याचा आपण हा चहा बनवलेला आहे। तर कसा झालेला आहे तुम्ही नक्की सांगा मला। धन्यवाद। नमस्कार, वर्षाच किचन एंड लॉग मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण काय बनवणार आहे तर चहाचा मसाला। ह्या थंडीच्या दिवसामध्ये आपण चहाचा मसाल्याचा चहा आपण पिऊ शकतो। हे बघा, इथे एवढं सुंठ घेतलेलं आहे मी आणि इथे मिरी घेतलेली एवढी, त्यानंतर इथे दालचिनी घेतलेली आहे, इथे लवंग घेतलेलं आहे आणि इथे इलायची घेतलेली बघा अशी हिरवी इलायची आणि इथे एक जायफळ घेतलेलं आहे। आता हे सर्व साहित्य आपण थोडंसं गरम करून घेणार आहोत। इथे आपण कढई गरम करायला ठेवली आहे, थोडंसं हलकं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। इथे मी लवंग टाकलेली आहे, हे मिरी टाकते आणि हे इलायची टाकते। हलकंसं आपण हे थोडंसं भाजून घ्यायचं, कारण ह्याच्यात जो पाणी ओलसरपणा असतो तो निघून जातो। आणि हा मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलीही वस्तू जास्त कमी करू शकता। तुम्हाला दालचिनी जास्त पाहिजे असेल दालचिनी घ्या, कोणाला लवंग मिरी जास्त पाहिजे असेल तर लवंग मिरी घ्या, असं काही नाही आहे प्रमाण याच्यामध्ये। याच्यामध्ये इलायची टाकते आणि थोडंसं हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे जायफळ आपण अर्ध कुटून घेणार आहे, मग मिक्सरवर फिरून घेणार आहे। हे बघा, अर्धवट करून घेतलेले आपण हे मिक्सरमध्ये काढण्यासाठी आणि त्यानंतर आपल्याला हे सुंठ हे बारीक करून घ्यायचं असं। हे पण अर्धवृद्ध करून घेतलं ना, मग मिक्सरमध्ये छान होतं, हे पातळ पावडर तयार होते। असं अर्धवट अर्धवट करून घ्यायचं आपण सगळं सुंठ। इथे सर्व साहित्य आपण हलकंसं गरम करून घेतलेलं आहे आणि इथे बघा सुंठ आपण थोडंसं खलबत्त्यामध्ये अर्धवृद्ध करून घेतलेलं आहे। आता आपण मिक्सरमध्ये करणार आहोत हे। तर इथे बघा आपण 2 कप पाणी टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण थोडा चहापत्ती टाकणार आहोत 3 चमचे आणि नंतर ह्यामध्ये आपण 2 चमचे साखर टाकणार आहोत। थोडासा पाहिजे तर तुम्ही अर्धा टाकू शकता। इथे आपण असं टाकलेलं आहे आणि ह्याची 2 कप चहाला, 2 ते 2.5 कप चहाला 1 चिमटीमध्ये बसेल एवढी तुम्ही मसाला ह्याच्यामध्ये टाकू शकता। हा चांगला चहा उकळू द्यायचा, खूप उकळू द्यायचा चहा। इथे बघा आपला चहा छान उकळत आलेला आहे आणि खूप वास सुटलेला आहे। आता आपण त्यामध्ये थोडंसं दूध टाकू। आता परत ह्याला उकळू द्यायचं चहा। इथे बघा आपला चहा चांगला उकळत आहे। आपला चहा बघा असा झालेला आहे, हॉटेलला जायची गरजच नाही, असा चहा हॉटेलसारखा झालेला आहे बघा। आता आपण हा उकळून झालेला आहे चहा, इथे आपण कपामध्ये गाळत आहे चहा। बघा हा चहा असा मस्त खमंग आणि असा मसालेदार चहा झालेला आहे। थंडीच्या दिवसामध्ये खूप छान वाटतं चहा पिल्यानंतर, खूप एनर्जी येते। आणि आता आपण हा मसाला स्टोअर करून ठेवलेला आहे ह्या डब्यामध्ये आणि असं बघा असं झालेला आहे आपला मसाला। तर हा मसाला तुम्ही असं करून पहा, पावसाळ्याच्या दिवसामध्ये थंडीच्या दिवसामध्ये असा मसालेदार चहा तुम्ही करून पहा। आणि ह्याच्यात मिरी लवंग असल्यामुळे काय होतं, शरीरातले टॉक्सिन पण आपले निघून जातात आणि छान असा उपयुक्त चहा मसाले तुम्ही करून पहा। आणि कसा झालेला आहे हा मसाला मला नक्की सांगा, लाईक करून कमेंट करून। आणि नवीन असेल तर वर्षाच किचन एंड ब्लॉगला सबस्क्राईब करा। धन्यवाद।